श्रीराम अमज्ञ। मी छाया विराट पिळणकर। माझा अनुभव आहे माझ्या मुलीचा, मुलीबद्दल। 2007 आम्ही इकडे राहायला आलो। पहिला आम्ही दिंडोशीला राहत होतो। त्याच्यानंतर आमची शिफ्टिंग इकडे झाली, चांदिवलीच्या इकडे संघर्षनगरमध्ये। इकडे आल्यानंतर आम्ही 3 जूनला आलो, 2007 3 जूनला। त्याच्यानंतर आम्ही 4-5 दिवस असे राहिलो आणि माझी एक मशीन होती, ती मशीन अशी मी खिडकीजवळ ठेवलेली, अशी मशीन खिडकीजवळ ठेवली आणि माझी मुलं तशी लहान होती। आणि आम्ही असं बाहेर आपलं बोलत उभे राहिलो, म्हणजे असं जरा इथे काय सुव्यवस्था होती तेव्हा, ही व्यवस्था बरोबर नव्हती, म्हणजे काय लाईट बीट काय असं काय होतं नाही। तर त्याच्यामुळे आम्ही जरा बाहेर उभं होतो आणि सगळी माणसं पण काय काय लोक खाली बसलेली होती आणि त्या खिडकीजवळ जी मशीन ठेवलेली आणि तिथे बाहेर मोठी खिडकी होती, खाली पण काच होती, वरच्या बाजूला पण काच होती। तर माझी मुलं मुली खेळता खेळता ना त्या मशीनवरती झडकली अशी, तर ती मशीन आहे ना खाली पडली। खाली पडल्या म्हणजे ती काच तुटून सगळी खाली पडली आणि ती जरा अशी झडकली, म्हणजे खाली जर पडली असती एकदम तर कोणाला तरी लागली असती, कोणाच्या डोक्यावर पडली असती, म्हणजे कसं बापूनी तेवढं सावरून घेतलं त्यावेळी। माझ्या मुलीचा धक्का लागला आणि ती पण घाबरली, आम्ही पण घाबरलो, कारण मी बाहेर उभी होती बोलत बोलत, असं घाई नव्हतं म्हणून हवा, म्हणजे आता हवेसाठी लोक काय काय खाली बसलेली, आम्ही आपली बाहेर होतो। ती जर मशीन पडली असती तर आम्हाला खरंच त्या जेलची हवा खावा लागली असती, कोणाला लागलं असतं तर। पण बापूच कृपेने असं काही नाही झालं, ती मशीन अडकली तेवढ्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग आम्ही ती मशीन बाहेर काढली आणि मग नंतर आम्हाला जरासं थोडंसं हाय वाटलं, कारण बापूंच्या कृपेमुळे हे कुठली म्हणजे असं अद्भुत झाले नाही, म्हणजे कुठचाही त्रास झाला नाही, तर आम्हाला किती हे झालं असं। आणि तसंच माझा दुसरा एक अनुभव आहे माझ्या मिस्टरांचा। माझे मिस्टर ते हिरानंदानीमध्ये कामाला आहेत सिक्युरिटी गार्डमध्ये, आणि ते सिक्युरिटी गार्डमध्ये कामाला असल्यामुळे जे आता महामारीची जे 2020 जी काय महामारी ते काळ आलेला, त्या काळामध्ये त्यांना कामावर जायला लागायचं। आम्ही आपले घरी होतो लॉकडाऊन झालं म्हणून, पण त्यांना रोज कामावर जायला लागायचं आणि त्या हॉस्पिटलमध्ये असताना म्हणजे भीतीच होती ना, म्हणजे असं कोणाला बोलायचं नाही, कोणाला हात नाही लावायचं, म्हणजे असं भीतीच वाटायची। पण बापूच्या कृपेने आम्हाला एवढं काय वाटत नव्हतं। पण नंतर त्यांना दुटी त्यांच्याकडे पण कोविडची माणसं यायची, म्हणजे कोविड सेंटर पण झालेलं, त्याच्यामुळे त्यांना दुटी कशी पहिले त्यांचा नंबर नाही लागलेला, म्हणजे दुसरे सिक्युरिटी गार्ड होते त्यांना एक महिन्याचं हे होतं, म्हणजे की ते ड्युटी करायची। तर त्या लोकांना कसं कोविड झालं त्याच्यामुळे ह्यांचा नंबर आला, ह्यांचा नंबर आला तर हे घाबरायला लागले, तर काय करणार, जर तिकडे मी गेलो तर मला काही झालं तर, कारण त्यांना डायबिटीस होता। लोक म्हणायची कशी डायबिटीस आहे, म्हणजे कोण आजारी माणूस असेल ना त्याला ते कोविडचं लवकरच हे होतं, म्हणजे संसर्ग होतो, पण ते घाबरायला येतं। पण आम्ही घरी आल्यानंतर जे काय सॅनिटायझर मारायचं, काय करायचं, औषध सगळं म्हणजे गरम पाणी प्यायचं, हे सगळं आमचं चालूच होतं, सॅनिटायझर मारायचं हे। आणि खरंच 1 महिना त्यांना तिथे ड्युटी होती, हे एवढा रोग महामारीचा आम्हाला कधी स्पर्श केला नाही, आम्हाला तर नाही पण ते तिथे होते, त्या ड्युटी लागायची तिथे, त्यांना पण तिथे स्पर्श झाला नाही, असं हे बापूंची कृपा। ह्या कृपेमुळे सगळं व्यवस्थित पार पडलं, कधीच आम्हाला असं वाटलं नाही का आम्ही ह्याच्यामध्ये आहोत, ते झालं खरं बापू कृपेने सगळं व्यवस्थित झालं, असंच बापूंची कृपा आमच्या पाठीवर राहू दे। हीच बापूंच्या चरणी मी प्रार्थना करते। हरिओम श्रीराम नाथ सवित्री।